बीते दिनों हुई कपिलनगर क्षेत्र में फायरिंग की वारदात में 5 आरोपी इस मामले में लिप्त पाए गए थे, लेकिन मौके से 4 आरोपी को गिरफ्तार किया गया है और 1 आरोपी फरार था। आखिरकार उस 1 फरार आरोपी मुमताज खान को भी पुलिस ने छिंदवाड़ा से गिरफ्तार कर लिया। फिलहाल पुलिस ने उस पर विविध धाराओं के तहत मामला दर्ज कर आगे की जाँच शुरू कर दी है। पुलिस स्टेशन कपिलनगर रहते अपराध क्रमांक 227/2022 कलम 307। मग यापूर्वी आम्ही 4 आरोपी अटक केले होते, त्याच्यामधील 1 आरोपी मुमताज खान हा गुन्हा घडला त्या दिवशीपासून फरार होता। त्याचा आम्ही त्याच्या राहत्या घरी आणि जिथे जिथे आम्हाला माहिती प्राप्त होती तिथे तिथे शोध घेतला, परंतु दिनांक 19 पर्यंत त्याचा काही पत्ता लागला नाही। आणि 18 तारखेला आम्हाला अशी गोपनीय माहिती भेटली की मुमताज खान हा छिंदवाडा इथे त्याच्या नातेवाईकाकडे असल्याची माहिती भेटली। ती माहितीवरून आम्ही आमच्या पथकासह माननीय वरिष्ठाच्या मार्गदर्शनात आम्ही तिथं गेलो आणि तिथे जाऊन त्याच्या नातेवाईकाच्या इथं त्याचा शोध घेतला असता तिथं मिळाला। त्याला ताब्यात घेऊन आम्ही नागपूर इथे आणलेले आहे आणि काल त्याचा 28 तारखेपर्यंत एकवीस तारखेपर्यंत PCR घेण्यात आला, तपास सुरू आहे। हा गुन्हा कामगार नगर इथे होता, मोहम्मद शकील अहमद याच्यावर 29/5 रात्रीला 2 अनोळखी इसमानं फायर केला होता। त्या गुन्ह्याचा कटात सामील असलेला आरोपी मुमताज खान हा गुन्हा घडल्यापासून फरार होता। त्याच्यातून 4 आरोपी मोहम्मद बिलाल अन्सारी, अब्दुल वकील अब्दुल शकील, अनवर खान मजीद खान आणि अली शहा यांना आम्ही 2 तारखेला अटक केली होती आणि त्याचा तपास सुरू आहे।